नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. नवरदेव बीएससी ॲग्री या सिनेमाचा ट्रेलर लाँच नुकताच पार पडलाय. बरेच जण असं म्हणतात की विषय जरी सिरियस असला तरी मनोरंजनाचा तडका आहे. सो ह्यांनाच विचारूया नेमकं. एकतर विषय खूप छान आम्हाला वाटतोय, पण कुठेतरी आम्हाला असंही कळतंय की विषय सिरियस जरी असला तरी छान पद्धतीने मनोरंजन आहे याच्यात. तर तुम्ही जरा प्लीज आधी प्रेक्षकांना ते सांगा की नुसता डोस नाही आहे. हो, नाहीच आहे. ते बिटर पिल विथ स्वीट टेस्ट असं आहे ते पिक्चरचं. कारण काय आहे, मुळात सिनेमा माध्यम इतकं लोकाभिमुख आहे आणि ते आमचे जे राम आणि विनोद सर आहेत, दोघं लेखक दिग्दर्शक, ते प्रवीण तरडेंचे शिष्य आहेत. अनेक वर्ष प्रवीण सरांबरोबर काम केलेले, त्यामुळे ते नुसताच बोजड सिनेमा करमणुकीशिवाय असं करूच शकत नाहीत. म्हणजे त्यांना जमणारच नाही तसं करायला. त्यामुळे निर्विवाद असं आहे की विषय गंभीर आहे, फार महत्त्वाचा आहे, कळकळीने मांडलेला आहे, पण तो बघावासा वाटेल, आपल्याला गुंतवून ठेवेल अशा पद्धतीने मांडलेला आहे. मला तुम्हाला दोघांना एक आवर्जून विचारायचं आहे की आता तुम्ही बरेच इंटरव्ह्यूमध्ये सिनेमाबद्दल बोलला असाल, पण आत्ता मला असं तुम्हाला विचारायचं आहे जे थोडंसं जनरल नॉलेजशी रिलेटेड आहे, पण शेती विषयकच आहे. सो थोडंसं जरा त्याच्यावर येऊया आपण. माझे काही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे की तुमच्या सिनेमात मला टोमॅटोची शेती दिसते. सो सध्याचा टोमॅटोचा भाव काय? आत्ता म्हणजे आडत्याचा भाव म्हणतेस का? मार्केट रेट 25 रुपये. हो हो, म्हणजे विकणारा रेट म्हणते मी. जो 25 रुपये किलो मी घेतलाय आत्ता, 40 रुपयांनी घेतलाय मी. पूर्वी मी घेतलाय, खरंच सांगतो, आमच्या घरासमोर घेतलाय. आणि 2.5 आठवडे आणि दर दिवसाला रेट बदलतो ना. 40 रुपये. तुला मला विचारायचं, तू टोमॅटोचा भाव बरोबर सांगितलास, पण तुला बटाट्याचा भाव विचारायचा, तो किती? 30 रुपये. एक एकर म्हणजे किती गुंठे? एक एकर म्हणजे 40 गुंठे. एक गुंठा म्हणजे किती स्क्वेअर फीट? ओ नाही माहिती. तुला काही अंदाज आहे? स्क्वेअर फीट नाही सांगता येत. 1089 स्क्वेअर फीट असं आहे. काही महिन्यांपूर्वी कोणत्या तरी पिकाचे भाव जे गगनाला भिडले होते, तर ती गोष्ट कुठली म्हणजे शेतीमधली आपली पिकांमध्ये? कांदा. महाराष्ट्र लिंबू पण. महाराष्ट्रातून निर्यात होणारी पिकं जी आहेत ती खूप आहेत, त्याच्यातली कुठली तरी 3 पिकं मला सांगू शकशील? आंबा, स्ट्रॉबेरी. नाही, आंब्याचंच खूप ऐकलंय, पण आय गेस ही आपली कॅप्सिकम्स जे असतात ते होते. हिरवी मिरची होते त्याच्यात सगळ्यात. हिरवी मिरची होते. ऊस अजिबात होत नाही आत्ता, कारण की सगळीकडे भारतभर पिकतो तो. अनेक अनेक भाज्या आहेत, पण खूपच भाज्या आहेत. राज्याचे कृषी मंत्री कोण? नाही माहिती मला, नाही सांगता येणार. केंद्राचे कृषी मंत्री कोण? बऱ्याच जणांना माहिती नसतं असं, आपण गेम म्हणूनच घेतोय. ओके, शेतकऱ्यांच्या मला सांग ना. राज्याचे कृषी मंत्री आहेत धनंजय मुंडे आणि केंद्राचे कृषी मंत्री आहेत अर्जुन मुंडा. ओके, नेक्स्ट. शेतकऱ्यांवर आधारित असले गाजलेले मराठीतले सिनेमे? नवरदेव बीएससी ॲग्री प्री रिलीज गाजलेला सिनेमा आहे. बाकी सांग, ती दोन सांग. नवरदेव बीएससी ॲग्री आणि मला गाणीच आठवत आहेत ग, पटकन सिनेमा नाही डोक्यात. बरं ठीक आहे, मग आता काढतो प्रश्न. कुठला आहे का अजून? मी जरा कच्चा आहे सिनेमा जनरल नॉलेजच्या बाबतीत. आठवतंय की नटरंग मध्ये त्याचं गाणी? नाही नाही नाही, शेती निगडीत सिनेमा नाहीये. तो शेतीच करत असतो ना आधी. शेतीवर आधारित असं सिनेमा मराठी. हा म्हणजे त्याचा तो सगळा दुष्काळग्रस्त शेती आणि मग तो नाटकांमध्ये कामं करायला लागतो वगैरे, असं ते सगळं आहे. भेगाळल्या भुईवर पॅटर्न आहे, पण मी तो शेतकरी विषय नाही म्हणणार, तो सिनेमा तो गुन्हेगारी निगडीत सिनेमा आहे. अवॉर्ड विनिंग आहे, तशी थोडीशी हिंट द्यायला गेली तर असे जुने निळ फुलेंचे वगैरे असे अवॉर्ड विनिंग वगैरे. रंगा पतंग हे फिल्म शेतीवर, हा ती आहे. आणि आत्ता हां, गाबरीचा पाऊस, गोष्ट छोटी डोंगरा एवढी, हे असे काही मेन गाजलेले सिनेमे. मकरन सरांचा सिनेमा सगळे पाहिले मला. मी फारच कच्चा आहे. तो जो मगाशी क्षितिश बोलला ते म्हणजे दोघांनी दोन दोन सॉन्ग सांगायचे शेती विषय कसे आधारित, जे आपले
बरेच त्याच्यात शेतीशी रिलेटेड सगळं येतं असं असे कुठले काळी माती निळ पाणी असं ती आहे. हे एक तू सांगितलं, तुला आणखीन एक सांग. हा तोपर्यंत तू सांग. मी सांगतो ना, लाल चिखल. लाल चिखल आहे आणि खेळ मंडला शेती निगडीत अखंड नाही येते गाणं, पण खूप खूप भारी आणि अर्थात त्याच्यात येतेच माती. आमच्या सिनेमातलंच पुढचं गाणं शेतकरी अँथम नावाने आम्ही आता प्रदर्शित करू. हो, ते एक नंबर गाणं आहे, ते अजून आलंच नाही लोकांसमोर. फार आम्हाला ते कधी येतं असं झालं. ते खूप भारी गाणं आहे. पण असं एक आणखीन एक असंच एक फेमस गाणं आहे काळी माती. आणखीन तुझ्या उसाला लागल कोला. ए आता हे शेतीतलं जाळी मधी पिकली कर. दोन आनंद शिंदेची डबल मिनिंग गाणी माहिती आहेत, पण मी तिथे गाऊ शकत नाही. ती मी कॅमेरा कट झाल्यावर तुला गाऊन दाखवून. सह्याद्रीवर शेतीविषयक एक प्रोग्राम लागायचा, त्या प्रोग्रामचं नाव माहित नाही, पण म्हणतो घरात लागलेला पाहिलाय मी. हे नाही, मी नाही, हे मी यात नाहीये. लहानपणी वगैरे पाहिलेला सिनेमा, आपले आई वडील बघायचे, असं असं काही थोडस असं आठवत आहे. म्हणजे अगदी सातवी आठवी पर्यंत वगैरे आमच्या घरात सह्याद्रीवरचे असे कार्यक्रम किंवा न्यूज बघितल्या जायच्या, पण मला त्याचं नाव नाही माहिती. अच्छा, माझी माती माझी माणसं. असे काही क्वेश्चन होते जे तुम्ही सारखे सारखे तेच तेच इंटरव्ह्यू देऊन थोडंसं काहीतरी वेगळं विचारायचा माझा प्रयत्न. खूपच छान, या निमित्ताने आमचंही जीके वाढलं आणि प्रेक्षकांचंही वाढलं असेल आय एम शुअर. थँक्यू सो मच आणि सिनेमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. प्रजासत्ताक दिन, प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. थँक्यू.